आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. हातकणंगलेतील कचऱ्याच्या ढिगाला अचानक लागलेल्या आगीने व त्यामुळे निर्माण झालेल्या धुराने नागरिकता चांगलेच त्रस्त झाले आहे. ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये माळभाग येथे अनेक दिवसापासून ग्रामपंचायतीचा कचरा टाकला जातो. वारंवार या परिसरातील नागरिकांना ग्रामपंचायतीला तसेच नगरपंचायत तक्रारी देऊन सुद्धा या परिसरामध्ये कचरा टाकण्याचे बंद होत नाही. आज दुपारी कचरा गोळा करणाऱ्या एका इस्माने या कचऱ्याच्या ढिगाला आग लावली. ही आग मोठ्या प्रमाणात पसरून धुराचे लोटच्या लोट या परिसरामध्ये पसरले गेले. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. कित्येक तास ही आग विसरण्यास कोणतेही प्रशासकीय अधिकारी व अग्निशामक दलास पाचारण न केल्याने या आगीच्या धुराचे लोट 4 ते 5 तास परिसरामध्ये पसरत होते. नागरिकांनी याची कल्पना नवीन निर्माण झालेल्या ग्रामपंचायतीला दिली असून देखील याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. या परिसरात 5 ते 6 तास धुराचे लोट असल्याचे चित्र होतं. आज सायंकाळी ही आग विझवण्याचे प्रयत्न सुद्धा झाले नाही. आग लागण्याचे वारंवार होत असल्याने याकडे संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावं व नागरी वस्तीत कचऱ्याचा ढीग बाजूला काढून नागरिकांना उत्तम आरोग्य देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.